प्रभाग क्रमांक 13 अशोक चौक परिसरात साईबाबा चौक रिक्षा स्टॉप ते सरगम घरापर्यंत रस्ता डांबरीकरण त्वरित करावं अशी मागणी करण्यात आली आहे. अशोक चौक परिसरातील सर्व नागरिक व सर्व व्यापारी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते निरंजन बुद्धूल यांच्या पुढाकाराने या परिसरातील नागरिक व व्यापारी यांचे सह्या घेऊन सोमपा आयुक्त खासदार जय सिद्धेश्वर स्वामी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. साईबाबा चौक रिक्षा स्टॉप ते सरगम घरापर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब खड्डेमय झालेला आहे. अशोक चौक परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेला अनेक वर्षापासून हा रस्ता पूर्णतः खराब खड्डेमय झालेला आहे. या रस्त्यावर रहदारी व वाहनांची खूपच वर्दळ असते. हा पूर्णतः खराब खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालवण्यास खूप त्रास व कसरत करावी लागतो. यामुळे अनेक अपघात झालेला आहे. यामुळे येथील नागरिकांचे जीव जाण्याची शक्यता आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन अशोक चौक परिसरातील रस्ता त्वरित करावे अशी मागणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 13 मधील अशोक चौक येथील साईबाबा चौक ते सरगम घरापर्यंत हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून पूर्णतः खराब झालेले असून येथील आम्ही नागरिकांनी एकत्र येऊन आज माननीय आयुक्त व माननीय खासदार व माननीय आमदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे. हा रस्ता लवकरात लवकर करावा म्हणून, कारण हा रस्ता गेल्या 20 वर्षापासून अनेक कट्टेच कट्टे झालेले आहेत. या कट्ट्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्या ठिकाणी. तरी शासनाला व खासदार व आमदारांना विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा. या निवेदनमध्ये सुरेश बालगावकर, मयूर कत्री, श्याम क्षीरसागर, वसंत कोंगारी, देविदास लिंबोडे, भिक्षापती यलदंडी, श्रीकांत हडपत, महबूब बागवान, संतोष मंजुळकर आदींची सह्या आहेत.